ज्ञान प्रबोधिनी विकास शिक्षण प्रसारक मंडळ संचालित अभिनव विद्यालय नेहरू चौक परळी येथे संस्थेचे सचिव साहेबराव फड आणि संस्थेचे अध्यक्ष राजाभाऊ जपते यांच्या मार्गदर्शनाखाली श्री गणेश स्थापना करण्यात आली. गणरायाच्या आगमनापूर्वी शोभायात्रेचे आयोजन संस्थेचे कार्यवाहक सूर्यकांत कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. या शोभायात्रेमध्ये अभिनव ढोलपथक, अभिनव लेझिम संघ, वर्ग 10वीचे सर्व विद्यार्थी सहभागी झाले होते. या शोभायात्रेची सुरुवात मोंढा मार्केट येथून झाली. राणी लक्ष्मीबाई टॉवर येथे अभिनव लेझिम संघाने आपले प्रात्यक्षिक दाखवले. या अभिनव लेझिम संघामध्ये सुमारे 22 मुलींचा समावेश आहे. तेथून पुढे येताना नेहरू चौक येथे लेझिम संघाने आपल्या प्रात्यक्षिकातून गणपती बाप्पा कमळाचे फूल साकारले. त्यानंतर गणरायाचे शाळेत आगमन झाले. अवनी कातकडे, अभिनव कातकडे, आरती आदोडे, अंकिता कडबाने, वैभवी नागेश्वर, कल्पना बावणे, स्वाती वाघमारे यांच्या हस्ते श्री गणेशाची विधिवत स्थापना आणि आरती करण्यात आली. त्यानंतर प्रसाद वाटप करण्यात आला. यावेळी शाळेतील विद्यार्थी, सर्व शिक्षक वृंद आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. जगदीश शिंदे, AIN News, परळी.